सांगा व पूर्ण तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? मी सोपे प्रश्न घे नाव दोन प्रश्न जाईल घे नाव नाव घे ना रेकॉर्ड करले तू बरं 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 म्हणजे काय लिहून घ्यायची नंतर लिहून घेणार माझे नाव इंद्रजित नारायणराव भालेराव माझं गाव हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या रिधोरा नावाच्या गावी मी मूळचा पण आता राहतो परभणीला एकनाथ नगरमध्ये आणि घरात माझ्या दोन मुलं माझी बायको आणि मी आई वडील आता नाही आहेत. लहानपणी तुमची परिस्थिती कशी होती? परिस्थिती छान होती. फार श्रीमंती नव्हती, फार गरिबी नव्हती. खायला प्यायला पोटभर मिळायचं आणि आमच्या गावामध्ये कोणीच श्रीमंत नव्हतं. श्रीमंती गरिबीचा केव्हा विचार करतो आपण? जेव्हा तुलनेला कुठेतरी गावात श्रीमंत माणूस असतो त्याच्यापेक्षा आपण गरीब आहोत असं वाटतं ना. मग आमच्या गावात सगळे शेतकरी कष्टकरी माणसं होते, त्याच्यामुळे कोण श्रीमंत कोण गरीब असं काहीच नाही, सगळी सारखी होती. त्याच्यामुळे गरीबी नाही श्रीमंतीही नाही, आनंदी सुखी माणसं होती माझ्या लहानपणी. लहानपणी तुमच्या डोळ्यासमोर कोण आलं? लहानपणी म्हणजे जोपर्यंत मी कविता वाचत नव्हतो तोपर्यंत माझ्या डोळ्यासमोर आदर्श माझे वडील होते, आई होती. आणि जेव्हा मी वाचायला लागलो लिहायला लागलो तेव्हा साहित्यातले आदर्श म्हणजे मैनाबाई चौधरी होती. तुम्ही लेखक व कवी कसे झाले? लहानपणापासून मला खूप पाठांतर करायचा नाद होता, खूप पाठांतर करायचो. मी 7वीच्या वर्गात असताना मला संपूर्ण भगवद्गीता पाठ होती संस्कृतमधून, 700 श्लोक 18 अध्याय. मी 8वीच्या वर्गात असताना मला संपूर्ण सूत्रपाठ पाठ होता जगदत स्वामींचा. 9वीच्या वर्गात असताना मला संपूर्ण बहिणाबाई चौधरींच्या कविता पाठ होत्या. 10वीच्या वर्गात असताना मला पहिलीपासून मॅट्रिकपर्यंतच्या सगळ्या कविता पाठ होत्या आणि आईच्या जात्यावरच्या हजारो ओव्या पाठ होते. ते पाठांतर जे होतं त्याच्यातून मला कवितेचा नाद लागला. आधी पाठांतर दुसऱ्यांच्या कवितेचं आणि मग स्वतःच्या कविता लिहायला सुरुवात केली. बापी कविता तुम्हाला? बापी कविता मी शाळेत शिकायला असताना शेतकऱ्यांवर कविता नसायची पुस्तकं आणि मला तर वाटायचं माझा बाप शेतकरी आहे, माझ्या बापावर का कविता नाही पुस्तकामध्ये. मग आपण मोठं झालं ते आपणच आपल्या बापावर कविता लिहायचो असा विचार मी केला. पुढे कवी झाल्यावर मग आपल्या बापावर कविता लिहिली कारण तो माझा बाप शेतकरी होता. ती कविता एकाच वेळी बापावरची आणि एकाच वेळी शेतकऱ्यावरची म्हणे कारण माझा बाप शेतकरी होता. आणि मग मी असं ठरवलं की आयुष्यभर आपण फक्त शेतकऱ्यांवर कविता लिहायच्या कारण कुणी शेतकऱ्यावर कविता लिहित नव्हतं तेव्हा. म्हणजे आपण ठरवलं की दुसरे कविता लिहायला खूप कवी आहेत, शेतकऱ्यावर कविता लिहायला कुणी कवी नाही तर आपण फक्त शेतकऱ्यावर कविता लिहायचं. वाटत पण त्यांना वाटलं पाहिजे ना. माझा एक मुलगा चित्रकार आहे, चित्रकार. एक मुलगा शिक्षक झाला, एक मुलगा चित्रकार आहे. कवीच व्हावा असं काही नाही, कलावंत झाला ना तो. चित्रकार आहे तो, पुण्याला आहे शिकायला आहे. त्याला प्राणी पाळायचा फार नाद आहे. पुण्यामध्ये त्याच्या खोलीवर त्याने काय काय प्राणी पाळले माहित आहे? उंदीर, मांजर, मुंगूस, साप, चिमण्या आणि सगळ्या प्रकारचे पक्षी. तो असं चित्र काढत बसतो मस्तपैकी, त्याच्या मांडीवर मांजर बसलेलं असतं, डोक्यावर उंदीर जाऊन बसलेला असतो, पाठीमागून साप त्याच्या असा पाठीवर चढत असतो आणि तो मस्तपैकी चित्र काढत असतो. लिखाण का करतो? लिखाण का करतो? अवघड प्रश्न विचारला एकदम. इतका वेळ सोपे सोपे प्रश्न विचारले, एकदम अवघड प्रश्न विचारला. लिहावं वाटतं म्हणून लिहितो ऐका ना, आतून मनातून वाटतं की आपण लिहावं. एकच कारण काय? आजची जी शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे जसं की ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, कर्जारी बाजारपणा व आत्महत्या सरकार कोणतंच सरकार कोणतेच बदल करत नाही. सरकार कुठलंच काही उपयोगाचं नसतं. जे करायचं ते शेतकऱ्यांनाच करावं लागणार आहे आणि सरकारच्या भरोशावर राहून शेतकऱ्याला मरावं लागतं. सरकार करील सरकार करील, मग सरकार काही करीत नाही म्हणजे शेतकरी आत्महत्या करत. सरकारच्या वर नाहीच भरोसा ठेवायचा.
आपण आपल्यावर भरोसा ठेवायचा, आपण आपले उपाय शोधून काढायचे. बाप कवितेतील आमच्या मनाला हृदयाला स्पर्श करणारे शब्द हे ते गावाकडचे शब्द आहेत. आपले शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जे शब्द असतात ते साधे सोपे शब्द, बहिणाबाई चौधरींच्या कविता वाचून मला साधे सोपे आणि हृदयाला भेटणारे जे शब्द तू म्हणालास तसे शब्द वापरायची सवय झाली बहिणाबाईंच्या कवितेमुळे. नाहीतर बहिणाबाईंच्या कविता तू वाचली असती, अत्यंत साध्या सोप्या कमीत कमी शब्दामध्ये खूप चांगला आशय व्यक्त करणाऱ्या त्या कवितांच्या परिणामातून मला ते परिणाम करणारे शब्द शोधायला सवय झाली. तुम्हाला शेतकऱ्याबद्दल जिव्हाळा कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचं दुःख मी पाहिलेलं आहे, मी स्वतः शेतीत राबलेलो आहे आणि जे मी जगलो त्या जीवनाविषयी जिव्हाळा असणं स्वाभाविक आहे. दहावीपर्यंत शिक्षण कुठे झालं? दहावीपर्यंत शिक्षण हयात नगर नावाच्या गावात झालं. माझ्या गावाकडचं माझ्या दोस्तांनी कविता तुम्हाला कशी शिकली? मी शहरामध्ये शिकायला आलो तुमच्यासारखा, तेव्हा शहरातल्या पोरांनी मला चिडवलं, तुझी कटिंग चांगली नाही, तुझे कपडे चांगले नाही, तुझे चप्पल चांगले नाही, आपल्या गावाकडच्या सांबाराचे चप्पल, गावाकडच्या आपल्या नाव्याने केलेली कटिंग कशी तरी, गावाकडच्या टेलरने शिवलेले कपडे, ते घालून मी शहरात आलो. तेव्हा पोरांनी मला चिडवलं. मग हळूहळू त्या पोरांची दोस्ती झाल्यावर त्या पोरांना म्हटलं तुम्ही काय चिडवलं म्हणा, ते म्हटलं काय बावळटासारखा तू दिसत होतास. म्हटलं मी तसा का दिसत होतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का? म्हटले का दिसत होतास? म्हटलं चला माझ्या गावाकडे मी तुम्हाला दाखवतो मी असा का वाढत होतो, मी असा का राहत होतो. आणि मग त्या मुलांना गाव, माझा बाप कसा आहे, माझी आई कशी आहे, माझे मित्र कसे आहे, माझं शेत कसं आहे, माझं शिवार कसं आहे हे समजून सांगण्यासाठी मी ती कविता लिहिली. की काट्या गुट्याचा तुरवी जर असता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, त्या शहरी मित्रांना म्हटले ज्यांनी मला आधी चिडवलं होतं माझ्या राहणीमुळं, त्या मुलांना गावाची माहिती करून देण्यासाठी आणि गावातलं वास्तव रूप दाखवण्यासाठी ती कविता. पुण्याच्या कोणत्या कॉलेजला गेले होते? कुठल्या कवितेत? हा ते कवितेचे निवेदन. हा कुठे जाणार? मुंबईच्या. मुंबईच्या? हा अंबाडीच्या कॉलेजला. अभ्यासक्रमातून कस काढली? हा अरे काय झालं, ती तीन वेळा अभ्यासक्रमाला लावली पुन्हा पुन्हा, एक कविता पुन्हा दुसऱ्यांदा अभ्यासाला लावत नाही पण ती तिसऱ्यांदा लावली. मग आता पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा असा विचार आला की सर ही कविता किती वेळा अभ्यासाला लावा, पोरं म्हणतात पाहिजे आणखी. मग त्याच्याऐवजी आता तिसरीपासून एक माझी दोस्त नावाची कविता लावली, तिसरीला दोस्त नावाची कविता आहे माझ्या अभ्यासाला, ती तिसरीला आधी लावली मग पाचवीची काढली त्यांनी बाप कवी. आणि एका कवीच्या पहिली ते पाचवीपर्यंत एकच कविता असते, डबल कविता लावत नाही, ते दोस्त लावल्यामुळे बाप काढली. विचार, काही प्रश्न विचारा तुम्हाला. दहावीला रविवार नावाची कविता. शहरामधल्या मुलांना रविवार दिवस हा आनंदाचा वाटतो. मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे, दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा, बरोबर आहे. पण शेतकऱ्यांच्या पोराला काय रविवार आवडीचा असतो काय? शेतकऱ्याच्या पोराला रविवारी उलट 10 पट जास्त कामं करावी लागतात, बरोबर आहे ना. ते त्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून जे वास्तव आहे आपल्या जीवनाचं, शहरातल्या मुलांना रविवार आवडीचा वाटत असेल, आम्हाला तो आवडीचा नाही, आमच्यासाठी तो खूप कामाचा दिवस आहे हे सांगण्यासाठी ती कविता. बारावीला कोणत्या कॉलेजला? बैरजी कॉलेज वसमत. बस ते आमच्या तालुक्याचंच गाव होतं, त्याच्यामध्ये तिथं बैरजी स्मारक महाविद्यालय होतं, त्या महाविद्यालयामध्ये शिकायला. आता एखादी नवीन कवितेची निर्माण करत सुरूच असतो. सुरूच असत. शिवाजी महाराजांवर नवीन 4 कविता लिहिल्या. अभ्यासक्रमाला ती एक नाही माहित नाही, कारण ते अभ्यास मंडळ वेगळं असतं, ते सर्वणारे लोक वेगळे असतात, ते आमच्या मनावर नसतं. पण आता शिवाजी महाराजांवर जिजाऊवर मी एक स्वतंत्र पुस्तक दिलं, तसं आता शिवाजी महाराजांवर एक पुस्तक लिहायचं कवितेमधून,
तुझ्यासाठी कविता लिहिली. या आधी गडवा चरित्र अकुले, गडवा अकुला गाव, मग ह्या छत्रपतीचे नाव. तुम्ही यमक अलंकाराचा कसा उपयोग? यमक अलंकाराचा स्वाभाविक आपोआपच समोर येत होते आणि आपोआप उपयोग होतो. मुद्दाम त्याचं काही करतो अशातला भाग नाही. सर्वप्रथम पुरस्कार, हा मला सर्वप्रथम पुरस्कार मिळाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा हस गोखले पुरस्कार. तो पहिला पुरस्कार मला मिळालेला पुण्याचा, महाराष्ट्र साहित्य परिषद म्हणून पुण्याला एक संस्था आहे, त्या संस्थेचा पुरस्कार. तो पुरस्कार मिळाला तेव्हा तुम्हाला कसे वाटले? आनंद वाटला, खूप आनंद वाटला. आपण लिहिलेल्या कवितेचं कुठेतरी कौतुक करतो, आपला सत्कार करतो, याचा आपल्याला आनंदच वाटतो. असं मला पण आनंद वाटला की आपल्याला पुरस्कार मिळाला. चला आपण जे लिहिलं ते लोकांना आवडलं, आपण लिहिलं ते योग्य आहे म्हणून लोक आपला सत्कार करतात, आम्हाला पुरस्कार देतात, त्या गोष्टीचा आनंदच वाटतो ना. तसा मला पण आनंद वाटतो. खूप मोठी मुलाखत काढायची.